दुनिया अडकली आहे लॉकडाऊन मध्ये आणि आपण अडकलो आहे किचन मध्ये। नमस्कार, मी कस्तुरी आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण गेल्या काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्राची परंपरा, इंटरनॅशनल अंताक्षरी असे वेगवेगळ्या विषयांवर ब्लॉग केले आहे। पण एक गृहिणी म्हणून आपलं किचन काही सुटणार नाही। इथे जग दुनिया 2 महिन्यात लॉकडाऊनला कंटाळली, पण आपण बरीच वर्ष किचन मध्ये आहोत याचं कुणाला काहीच नाही, ह्याला जबाबदार पण आपणच। लहानपणापासूनच आपल्याला काय खेळायचं असतं तर घर घर तर ठीक आहे, पण घरात बऱ्याच गोष्टी असतात। टीव्ही आहे, सोफा सेट आहे, पण आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं ते किचन सेट। खेळा मग आता किचन। सध्या लॉकडाऊन मुळे आपला बराचसा वेळ किचन मध्ये जातो आहे, म्हणून मग आज तुमच्या सोबत किचन टिप्स मी शेअर करणार आहे की मी माझं किचन स्वच्छ कसं ठेवते किंवा मी दर 15 दिवसांनी ते कसं स्वच्छ करत असते। सगळ्यात पहिले तर आपला गॅस ओटा, जर आपला गॅस क्लीन असेल तर ओव्हरऑल आपलं किचन सुद्धा स्वच्छ दिसतं। तर सगळ्यात आधी मी हा गॅस क्लीन करून घेते। माझा इलेक्ट्रिक हॉटप्लेट असल्यामुळे काय होतं ना, हे साईडने खूप खराब होतो बर्नर, आणि मला साधारण 1-8 ते 10 दिवसांनी हे नेहमी क्लीन करावं लागतं। आता मी इथे असं हे सोल्युशन मिळतं क्लीन करायचं, तर ते मी साधारण असं हे इथे टाकून ठेवते। त्या प्लेट्स पूर्णपणे गार असल्या पाहिजे। आणि हे सोल्युशन टाकल्यानंतर साधारण 20 ते 25 मिनिटं मी असंच ठेवते, म्हणजे मग मला क्लीन करायला इझी जातं। आपल्या भारतीय स्वयंपाकामुळे काय होतं ना की तेलकट आणि तुपकट दाब खूप पडतात हे चिमणीवर आणि ह्या फर्निचरवर। तर मी साधारण आधी हे स्वच्छ करून घेणार आहे आणि त्याच्यावर परत दुसरा नवीन पेपर टाकणार आहे। स्वयंपाक करताना आपला मोस्टली हा जो कॅबिनेटचा पार्ट आहे हा खूप खराब होतो, त्यामुळे मग मी काय करते ना की हे फूड रॅपिंग मिळतं, तर मी हे हा जो पेपर आहे तो इथे स्टिक करते। साधारण हे प्लास्टिक दर 15 दिवसांनी जर तुम्ही चेंज केलं तर हा जो कॅबिनेटचा पार्ट आहे हा एकदम स्वच्छ राहत असतो, त्यामुळे मी पण हे नेहमी युज करत असते। तर बर्नर क्लीन करायच्या आधी मी इथे हँड ग्लोव्ज घालून घेतले आहेत आणि आता मी हे क्लीन करायला घेते। आता मी घेणार आहे आपल्या टाइल्स क्लीन करायला। सो टाइल्स क्लीन करण्यासाठी मी इथे हा एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये थोडस गरम पाणी घेतलं आहे, त्यानंतर थोडस व्हिनेगर आणि आपलं थोडं डिशवॉशर।
बेसिनची ही कडेची जी बाजू असते ती स्वच्छ करण्यासाठी मी या बटर नाईफवर असा एक नॅपकिन टाकणार आहे आणि फक्त हे असं फिरवणार आहे. एकदा पूर्णपणे स्वच्छ होतं, स्क्रॅच पण नाहीयेत. किचन मधलं आपलं सगळं व्यवस्थित स्वच्छ करून झालं आहे. किचनचा कट्टा, फर्निचर, गॅस सगळं स्वच्छ करून झालंय. एकच गोष्ट राहिली आहे ती म्हणजे बेसिन. आणि बेसिन साठी जास्त वेळ नाही लागणार, एक 5 मिनिटं लागणार फक्त. पण ते जर तुम्ही रेग्युलर स्वच्छ ठेवलं तर ओव्हरऑल सगळं किचन व्यवस्थित स्वच्छ होऊन जातं. बेसिन स्वच्छ करत असतानाच मी त्याचबरोबर ह्याचे टॅप्स पण क्लीन करून घेत असते. आपल्या गॅसच्या मागची जे टाईल्स आहेत ते खूपच खराब होत असतात फोडणीच्या वेळेस, म्हणून मग मी त्याच्या मागे हे असा फॉइल पेपर लावत असते. तर हा फॉइल पेपर टाईल्सला व्यवस्थित चिटकून राहावा म्हणून मग मी काय करणार आहे, त्याच्यावर थोडस असं पाणी शिंपडणार आहे आणि मग कट करून तो आपल्या टाईल्सवर चिटकवणार आहे. तसेच आपले तेलाची तुपाची भांडी ठेवण्यासाठी मी हे छोटं कंटेनर यूज करते आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्यात खाली हा टिश्यू पेपर ठेवते, म्हणजे ज्यावेळेस मला स्वच्छ करायचं असेल ते मी हे फक्त प्लास्टिक स्वच्छ करून घेणार. किचन आपलं पूर्णपणे स्वच्छ करून झालं आहे आणि ते करत असतानाच माझ्या मनामध्ये असाच एक विचार आला की लहानपणापासून आठवते तसं किचनमध्ये खूप बदल झाले आहेत. जसं की स्टोव्ह गेला, गॅस आला, इंडक्शन आलं, तसेच खलबत्ता, पाटा वरवंटा गेला, मिक्सर आलं. नवीन नवीन तर हवंच असतं पण ओल्ड इज गोल्ड. अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण किचनमध्ये वर्षानुवर्ष वापरत आहोत, तर अशा काही गोष्टी मी काढल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आपल्या किचनमधली सर्वात महत्वाची आणि गरजेची गोष्ट ती म्हणजे आपला हा मसाला डबा. भारतीय आणि त्यातल्या त्यात कोणतेही महाराष्ट्रीयन जेवण फोडणीशिवाय अपूर्णच. आणि फोडणी द्यायची म्हटली तर त्याला एक नाही 4-5 गोष्टी लागतात, जसं की जिरी, मोहरी, हळद, हिंग आणि ह्यांना सगळ्यांना सांभाळणारा आपला हा मसाले डबा पिढ्यानपिढ्या आपल्या किचनमध्ये आहे. आणि ह्याच्यासारखाच म्हणजे एक लहान बरण्यांचा डबा आला होता पण त्याला ह्याची जागा घेता आली नाही. आणि भारतातून UK मध्ये येताना आठवणीने मी माझा हा मसाले डबा घेऊन आली होती. आपली दुसरी गोष्ट आहे लाकडी रवी. वरण हटण्यासाठी अवघ्या 30 ते 40 सेकंदाचं हिचं काम, पण पिढ्यानपिढ्या ती आपल्या किचनमध्ये आहे. इथे UK मध्ये घर शिफ्ट करत असताना माझी रवी मिसप्लेस झाली आणि तेव्हापासून मग मी ही स्टीलचं हँड मिक्सी वापरते, पण ह्याला आपल्या लाकडी रवीची तोड नाही आणि UK मध्ये तिचा शोधही चालू आहे. आपली पुढची गोष्ट आहे
पोलपाट लाटणं, नवरा बायकोच्या जोक्स मध्ये याला महत्वाचं स्थान। ह्याच्याशिवाय किचन अपूर्णच, फोडणीशिवाय भाजी होणार नाही आणि चपाती शिवाय भाजी कोणी खाणार नाही। भाकरीचा ऑप्शन आहे पण त्यामुळे पोलपाट लाटण्याचं महत्व कमी होत नाही। रोटी मेकर आला पण तो तात्पुरताच। त्यानंतर आहे ही चहाची गाळणी। कॉफी बरेच जण घेतात पण आपली चहाची मजाच वेगळी। सध्या बाजारामध्ये टी बॅग्स पण मिळतात पण चहामध्ये चहा पावडर टाकून तो उकळून आणि ह्या गाळणीने गाळलेल्या पक्कड चहाची मजाच वेगळी। तर अशी ही छोटीशी गाळणी अजूनही वर्षानुवर्ष आपल्या किचनमध्ये आहे। त्यानंतर आपली शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे धान्य पाखडण्याचं सूप। सध्या ते इथे नाहीये माझ्याकडे दाखवायला आणि अजूनही त्याचा उपयोग आपण बायका धान्य पाखडण्यासाठी करतो। माझ्या सासरी माहेरी अजूनही माझी आई आणि सासूबाई ते वापरतात आणि लग्न कार्यामध्ये सुद्धा सूपचा आवर्जून वापर केला जातो। जर तुम्हाला पण अशा किचन मधल्या काही गोष्टी माहिती असेल ज्या माझ्याकडनं सांगायच्या राहून गेल्या असतील तर त्या तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर तुम्हाला माझा आजचा हा किचनचा व्लॉग कसा वाटला हे पण मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री असतं। आपण लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा।